आणि आज दिवसभरातल्या राजकीय बातम्या आपण पाहूया. पक्षांतर बंदी कायदा चिकित्सा समितीच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची निवड. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांकडून अखिल भारतीय पीठासीन अधिकारी आणि सचिव परिषदेमध्ये घोषणा. ओम बिर्ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा अपमान करत आहेत. राहुल नार्वेकर यांनी 10 वेळा पक्षांतर केलंय, संजय राऊतांची टीका. तर नार्वेकरांनी ठाकरेंच्या पक्षाबाबत घेतलेला निर्णय स्क्रिप्टेड. ठाकरेंच्या पक्षाबाबत घेतलेला निर्णय दिल्लीमधील 2 नेत्यांचा. नाना पटोलेंची नार्वेकरांसह केंद्र सरकारवर टीका. पक्षांतर बंदी कायद्यासंदर्भात नार्वेकरांची निवड म्हणजे संविधानिक मूल्यांची थट्टा. राहुल नार्वेकर यांच्या निवडीवरून जितेंद्र आव्हाड यांची सोशल मीडियावरून टीका. गुन्हेगाराला न्यायाधीश झालेला तुम्ही कधी बघितलंय का? राहुल नार्वेकरांच्या पक्षांतर बंदी कायदा चिकित्सा समितीच्या अध्यक्ष निवडीवरून सुषमा अंधारे यांची जोरदार टीका. तर नार्वेकरांची पक्षांतर बंदी चिकित्सा समितीमधील निवड म्हणजे माकडाच्या हातात कोली. विनायक राऊत यांची सडकून टीका. ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांची गेल्या काही तासांपासून ईडी चौकशी सुरू. कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी वायकर अडचणी. राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर. 27 फेब्रुवारीला मतदान. महाराष्ट्रामधील 6 जागांचा समावेश. नारायण राणे, प्रकाश जावडेकर, वंदना चव्हाण, अनिल देसाई यांची राज्यसभा टर्म 2 एप्रिलला संपते. महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज नाशिकमधून लोकसभा लढवणार. यापूर्वी शांतिगिरी महाराजांनी संभाजीनगरमधून निवडणूक लढवली आहे.